राज्य सरकारवर महाराष्ट्रातली जनता नाराज आहे. आणखीन डबल स्पीडनं जनता नाराज होईल. आम्ही महाविकास आघाडीत अंतर्गत चर्चा करू. मी काही जाहीरपणाने अशा दावा करणार नाही. नाही, ज्याच्या हातात छडी त्याच्या मागे आम्ही आहोत अशी मानसिकता महाराष्ट्रात आणि देशात अनेक पक्ष राजकीय पक्षांच्या मध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जेवढ्या जागा मिळाल्या त्यातल्या जवळपास 80% जागा विजयी करून पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवल्या. आमचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातला प्रयोग यशस्वी आहे आणि लोकांचा याला पाठिंबा आहे हे या लोकसभेच्या निकालातनं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. आणि लोकसभेत भारतीय जनता पक्षाला 240 जागांच्या दरम्यान रोखण्यात जे यश आहे त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. देशामध्ये संविधान बदलता यांना येऊ नये आणि देशातली महागाई, देशातली बेरोजगारी अशा अन्य सगळ्या प्रश्नांचा परिपाक म्हणून भारतीय जनता पक्षाच्या जागा भारतात कमी झाल्या आणि त्याचा मोठा वाटा महाराष्ट्राचा आहे. एकंदरीत पाहता राज्यामध्ये तुम्हाला यश मिळालं आहे. आज 25 वर्ष पूर्ण होत आहे. पण जी काही पडझड झाली त्या काळामध्ये तुम्ही अध्यक्ष होता. आता ह्या घेऊन भविष्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही वाटलं जाता? आता महाराष्ट्रभर फिरताना असं लक्षात आलं की अनेक नवे चेहरे आमच्या पक्षात आज काम करायला लागले. आज कदाचित त्यांची कीर्ती फार तालुक्याच्या बाहेर नसेल पण त्या तालुक्यात लोक त्यांच्या मागे संघटित व्हायला लागले आहेत. अशा अनेक नव्या चेहऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस संधी देईल आणि एक स्वच्छ आणि लोकांना महाराष्ट्रातल्या अपेक्षित असणारी पार्टी महाराष्ट्रासमोर आणेल. आंबेडकरी म्हणाले की जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील. कधी म्हटले? आज म्हणाले. आज म्हणते. काय परिणाम वगैरे झालेला दिसतोय? आगामी विधानसभा जी आलेली आहे, काल राज्य देशाचं मंत्रिमंडळाने शपथ घेतली, तर महाराष्ट्रामध्ये झुकता कौल दिला आपल्यापासून. महाराष्ट्राला झुकता कौल दिला अजित पवार, महाराष्ट्राची मंत्रिमंडळ जागा दिली नाही, तर तुम्ही कसं बघता? नाही, देशामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्ष कुणाचा बरोबर आहे, महाराष्ट्रातली जनता कुणाबरोबर आहे, कार्यकर्ते कुणाबरोबर आहेत हे आता निवडणूक आयोगाला कळलं असेल असं मला वाटतंय. आणि देशाच्या न्यायाधीशांनाही ज्यांच्या समोर केस चालू आहे त्यांनाही आकडे स्पष्ट आहेत. आणि त्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणती आणि असली नकली हा जो वाद मोदी साहेबांनी तयार केलेला त्यात मोदींनाही यातनं उत्तर मिळाले की असली राष्ट्रवादी ही आहे. त्यामुळे त्यांना झुक्त माप दिलंय मोदींनी की आता तुमच्या राष्ट्रवादी उरी नेला असं त्यांना कळलं, म्हणून त्यांनी अजित पवारना कुणाला झुक्त माप म्हणजे त्यांना दिलं नाही, एकही मंत्रिपद दिलं नाही, म्हणजे खरी राष्ट्रवादी ही शरद पवारांची आहे असं कळलंय का मोदी? माहित नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. ते आज नाही उद्या कधीतरी अजून 8-9 जागा आहेत. 72 मंत्र्यांचा शपथविधी काल झाला. एवढ्यात संधी नाही मिळाली पण उरलेल्या 9 जागेत मिळेल अशी आशा असणं स्वाभाविक आहे आणि मी काही त्यांना दोष देत नाही त्या बाबतीत. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रच मंत्रिमंडळाचा विस्तार होणे असं कळतंय. 2 महिन्यासाठी आमदारांना कोट दिले जाणार आहे. असं जर असेल तर आणखीन महाराष्ट्रातली जनता, आधीच राज्य सरकारवर महाराष्ट्रातली जनता नाराज आहे, आणखीन डबल स्पीडनं जनता नाराज होईल. शेवटच्या 2 आणि 3 महिन्यासाठी जर लोकांना कोट शिवून शपथ द्यायची असेल तर महाराष्ट्रातली जनता विधानसभेला त्याचं योग्य उत्तर देईल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला 80% यश मिळालेलं आहे, जवळपास 8 खासदार आले. ते येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला राष्ट्रवादी किती जागांवरती दावा करेल? आम्ही महाविकास आघाडीत अंतर्गत चर्चा करू. मी काही जाहीरपणाने अशा दावा करणार नाही. ते करणं विकास आघाडी ज्यावेळी असते त्यावेळी अशा बाहेर जाहीरपणाने अशी वक्तव्य करणं हे बेजबाबदारपणाचं आहे. शिवसेना आहे, आम्ही आहोत आणि काँग्रेस पक्ष आहे. आम्ही तिन्ही एकत्रित बसू त्यावेळी या बाबतीत वाच्यता करू. आज त्याच्यावर बोलणं
आणि लोकांचे समज गैरसमज वाढवणे. आम्हाला महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद ठेवायचे नाहीत आणि एक मताने आम्हाला या निवडणुका लढवायच्या आहेत. विजय वडेट्टीवारांनी आज कॉमेंट केली आहे की केंद्रामध्ये जर मोदी सरकार आले नसते तर अजित पवार जे आहे तर ते राज्यामधून सरकारमधून बाहेर पडले असते. काय सांगतो? नाही, ज्याच्या हातात छडी त्याच्या मागे आम्ही आहोत अशी मानसिकता महाराष्ट्रात आणि देशात अनेक पक्ष राजकीय पक्षांच्या मध्ये आहे. कारण काही जण अडचणीत मागच्या काळात आलेले आपण सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळं ज्यांच्याकडे यंत्रणा आहे, ज्यांच्या हातात दिल्लीची यंत्रणा जाईल, त्यांना दुखावण्याचं धाडस कोणात आहे असं मला वाटत नाही. विजय वडेट्टीवार म्हणतात की 40 आमदार जे आहेत ते घरवापशी करतील शिंदे आणि अजित पवार गटाचं. आता मला असं वाटतं की राजकारणात अशा गोष्टी बोलणंच योग्य नाही. संपर्कात आहेत ते येणारच आहेत, त्यांना योग्य वेळेची वाट पाहायला आम्ही सांगितलेलं आहे. आता मला आकडा विचारू नका. संपर्कात आहेत म्हणजे सांगितलं ना, मी उत्तर दिलं त्याचं. पत्रकार परिषदेत सांगितलं की राज्यामध्ये संविधान वाचवा, संविधानात बदल करणार असा अपप्रचार करून निवडणुकीत प्रचार केल्यामुळं आम्हाला फटका बसला. आम्ही नाही प्रचार केला, ज्यांनी भाजपने ज्यांना तिकीटं दिलेली त्यातल्या 10 ते 11 लोकसभेच्या त्यांच्या उमेदवारांनी या मागण्या केल्या आणि अपेक्षा व्यक्त केली की मला दिल्लीला पाठवा, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे म्हणून मला दिल्लीला जायचं आहे. असे 10-11 उमेदवार यांचे होते. आम्ही काहीच म्हणत नव्हतो आणि तुम्हीच 400 पार कशासाठी, तर संविधान बदलण्यासाठी, हे तुमच्याच प्रवक्त्यांनी तुमच्याच उमेदवारांनी वेगळ्या ठिकाणी सांगितलं.